रिमिक्स आणि उडत्या चालीची गाणी सध्या तयार होत असताना बालगीत हा प्रकार सध्या कमी होताना दिसतोय. त्यामुळे तरुणांचा एक गृह खास खास मुलांकरता एक बालगीत घेऊन येतोय. प्रत्येकालाच बालपणाची आठवण करून देणारा छोटी छोटी मुलं या गीताला सध्या चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे गीतकार याच शाळेचं विद्यार्थिनी असून सध्या त्याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. संगीतकार जरी पुण्यात असला तरी या गाण्याची चाल त्यानं या शाळेत असताना बांधली. तर गायिका या शाळेत 10वी शिकते, तिघही एका शाळेचे. आणि विशेष म्हणजे गाण्याची गती म्हणजे टेम्पो ही बरोबर घड्याळाच्या सेकंद काट्याच्या गती एवढा आहे. त्यामुळे घड्याळाच्या तालाच्या ठेक्यावर वाजणारे हे गीत आहे. आणि या गाण्याला केवळ 3 दिवसात 3000 पेक्षा जास्त व्ह्यूज आलेत. हे गाणं स्वरानिश युट्यूब चॅनलवर देखील रसिकांना पाहता येणार आहे. नमस्कार, मी अनिश सुतार. अलीकडे बालगीत हा प्रकार खूप कमी होत चाललेला आहे, कारण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला अजून गाणी आठवतात. नाचरे मोरा असेल, किलबिल किलबिल पक्षी बोलती अशी गाणी असतील. पण आजच्या काळातल्या मुलांसाठी असं एकही गाणं मला पटकन आठवत नाही. त्यामुळे आजच्या काळातल्या मुलांसाठी मला एक नवीन गाणं करायचं होतं आणि त्यामुळे आम्ही हे गाणं तुमच्यासोबत तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. आणि हे गाणं आम्ही तिघांनी म्हणजे गीतकार, संगीतकार आणि गायिका असे आम्ही तिघही एकाच शाळेचे आहोत. ती आमची शाळा म्हणजे बेळगावची मराठी विद्यानिकेतन ही शाळा आहे. आणि आमच्या शाळेने बेळगावकरांनी ह्या सगळ्यांनी आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला, त्यामुळे असं हे गाणं खूप छान झालेलं आहे. आणि हे गाणं तुम्ही स्वरानिश ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर ऐकू शकता. तेव्हा सबस्क्राईब करा स्वरानिश यूट्यूब चॅनल, गाणं लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोचवा. तर आम्ही सोशल मीडियाचा स्पेशली व्हॉट्सॲपचा खूप आम्ही छान उपयोग करून घेतला या गाण्याचा, ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि गाण्याची जी गती आहे ती घड्याळाच्या सेकंड काट्या एवढी आहे, म्हणजे गाणं आपण ऐकतो तेव्हा काळाच्या पुढे जातो काळानुसार, आणि ऐकताना आपण बालपणाकडे म्हणजे आपण पाठीमागे जातो, असे ते युनिक गोष्ट आहे. आणि ते करताना मला खूप जास्त मजा आली. आम्ही शूटिंग बेळगावमध्ये केलं. बेळगावमधले मला वाटते 100 पेक्षा जास्त लोक ह्या गाण्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. बेळगावमधले बरेच चांगले चांगले प्लेसेस आम्ही निवडले होते, 2 प्रसिद्ध हॉटेल्स आहेत, त्यामुळे हे गाणं व्हिज्युअली पण खूप अट्रॅक्टिव्ह झालेलं आहे. आणि ते बघताना तुम्हाला नक्की मजा येईल आणि प्रत्येकाला लहानपणाची खूप आठवण येईल याची मला खात्री वाटते. तर प्रत्येकाला लहानपणीची आठवण करून देणारं हे बालगीत आहे, तरी काय पाहूया त्याची एक खास झलक. छोटी मुले आम्हा नाही कशाचे भार, उडणारी पाखरे आम्हाला नाही कशाचा ताण. छोटी छोटी मुले आम्हा नाही कशाचे भार, उडणारी पाखरे आम्हाला नाही कशाचा ताण. पायऱ्या वरून चढताना वेळेपणा करतो, पाय घसरून पडलो तर व्या व्या आणि रडतो. आहो चुकलं आमचं तर नकारा हो मारू, दंगा मस्ती करत असलो तरी स्वप्न आमचे साकार. भविष्याचं ओझं नकारा हो टाकू, कागदाची विमाने बनवू त्याला आकाशाचा टेकू.